ओके ठीक आहे, आपण सगळे घेणार आहे, डोंट वरी. ठीक आहे, आपण सगळं घेणार आहे ते. ठीक आहे, बघ जे काही नाही त्यातले जे तुम्ही डाऊट सांगितले ना ते आपण घेणार. ठीक आहे, जे तुम्ही डाऊट सांगितले ना ते सगळे आपण घेणार आहे ॲट दी एंड ऑफ दिस क्लास. बट स्टार्टिंगला काय करणार आपण, जे आपलं रेग्युलर चालू आहे ते घेणार. आता बघा, काल काय बघत होतो तरी आपण तुम्हाला सगळ्यांना. ओके हां हो हो त्यातले क्वेश्चन बाकी आहेत. बघा तर बघा, आज आपण घेतोय इंटरनॅशनल न्युमरल्स अँड रोमन न्युमरल्स. तर आपण बघितले की इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे काय राहतं रे, तर इंटरनॅशनल नंबर जे असतात हे आपले रेग्युलर नंबर असतात. ओके, वी यूज एव्हरी डे, प्रत्येक दिवशी आपण त्याला यूज करतो. दे इन्क्लूड द डिजिट, वेट वेट, नंतर आता मी शिकवतोय, नंतर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. ठीक आहे, दे इन्क्लूड द डिजिट 0 to 9. आता आपण काय केलं तर इंटरनॅशनल नंबर्स बघितले, तर इंटरनॅशनल नंबर्स मध्ये काय राहतं रे, तुमचे रेग्युलर नंबर जे आपण डेली यूज करतो राईट इन एव्हरी डे लाईफ. ठीक आहे, त्याच्यामध्ये 0 to 9 काय असतात, तुमचे डिजिट असतात राईट. फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल नंबर हे तुमचं काय आहे, इंटरनॅशनल नंबर्स आहे. त्यानंतर कुठलाही नंबर जे आपण तुम्ही 1 2 3 4 असं हे डिजिट यूज करता, हे सर्व काय राहतं, तुमचं इंटरनॅशनल नंबर्स राहतं राईट. हे तुमचे इंटरनॅशनल काय राहतं, नंबर्स राहतं. ओके हाय ओके ओके हो हो ठीक आहे. आता मी काय करतो, सगळ्यांनाच म्यूट करतोय आणि शिकवल्यानंतरच मी तुम्हाला अनम्यूट करतो. ठीक आहे, म्हणजे मधा मधामध्ये आपल्याला आवाज नकोय. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी डायरेक्ट आता पूर्ण शिकवल्यानंतरच काय करतोय, अनम्यूट करतोय. ठीक आहे, चला 1 मिनिट वेट करा. एक मिनिट वेट करा फक्त, मला बाकीच्या आता सगळ्यांना म्यूट अनम्यूट करू द्या. श्लोक जॉईन झालाय का? हॅलो, आहे ना क्लास? 9 दयचा सुरू झाला, स्कॉलरशिपचा सुरू झालाय 9 दयचा 8 वाजता. कोण बोलतंय? ओके ओके, तुला ती लिंक आली ना? लिंक आली नाही, आम्हाला व्हॉट्सअपवर हाय पाठव, व्हॉट्सअपवर मला हाय पाठव. ओके आवाज येईल, वेट. ठीक आहे चला. नाही एक कॉल आला होता ना तुमचाच, कोणती तुमच्यापैकीच कॉल केला होता क्लासच्या मधामध्ये. चला असू दे, सगळे आता इथं ऐका, आता मी तुमचं माईक बंद करतोय. ठीक आहे ठीक आहे, चला बघा आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या, सगळ्यांनी आपला कॅमेरा चालू केला तरी चालेल. ठीक आहे, तर बघा आपण काय बघत होतो, इंटरनॅशनल नंबर्स. तर इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय असतात रे,
तर इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे बघा असे नंबर जे आपण डेली लाईफ यूज करतो, ठीक आहे, डेली लाईफ मध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्ही बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे डिजिट यूज करता, हे आता तुमचं इंटरनॅशनल नंबर्स म्हणतो. आणि हे काय राहतं रे, हे वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्टेड असतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड इंटरनॅशनल नंबर्स. ठीक, एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत, राईट. त्यानंतर बघा आपण रोमन न्यूमरल्स बघितलं, तर जे अँशियन रोमन्स होते ते काय करायचे, एक नंबरला इंडिकेट करण्यासाठी ते काय करायचे, लेटरचा यूज करायचे, त्याला आपण रोमन न्यूमरल्स म्हणतो. आणि या रोमन न्यूमरल्स मध्ये फक्त 7 लेटर होते, बरोबर. या रोमन न्यूमरल्स मध्ये काय होतं रे, फक्त 7 काय होते, लेटर्स होते, फक्त 7 लेटर्स होते. कोणते 7 लेटर्स होते, तर ते होते तुमचे बघा IVXLCDM, ठीक आहे. याचा मी संपूर्ण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे, ठीक आहे. हे नंबर्स होते, राईट. बघा आय साठी 1, व्ही साठी 5, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100, डी साठी 500, एम साठी 1000, एम साठी 1000, राईट. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं होतं. हे किती सिम्पल आहे बघा आता याच्यामध्ये, ठीक आहे. आता हे झाले, आता हे झाल्यानंतर बघा आता काय करायचं तुम्हाला. हे झाल्यानंतर बघा मी तुम्हाला चार्ट पण दाखवला होता, ठीक आहे. हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला ग्रुपमध्ये मी टाकलेला आहे आणि याचे आपण काही एक्झाम्पल पण बघितले होते, ठीक आहे. हा बघितला होता आणि हा आपला क्वेश्चन चालू होता, ठीक आहे. आता याचा आन्सर बघा मी तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. अँड देन मी माईक काय करतो, ऑन करतो 1 बाय 1. आता बघा याच्यामध्ये काय आहे, आता काय बघा, अकॉर्डिंग टू द रोमन न्युमरल्स, आता रोमन न्युमरल्स तुम्हाला माहीत असतील, राईट. तर इथं काय सांगितलं बघा, XVII + IX - IV + C. आता XVI मीन्स वॉट, XVI मीन्स वॉट, एक्स मीन्स 10, व्ही म्हणजे 5 म्हणजे 15 आणि II मीन्स 2, बरोबर ना, म्हणजे झालं तुमचं 17 प्लस IX. बघा एक्स म्हणजे 10, त्याच्या लेफ्ट साईडला आय आहे म्हणजे -1, म्हणजे तुमचं इथे इथं 9, माय म्हणजे 4, प्लस सी मीन्स वॉट 100, ठीक आहे. तर आता बघा याला सॉल्व्ह करायचं आहे. आता सिम्पल तुम्ही तो कुठला रूल यूज करणार रे, आता जरी हा तुमचा हा क्वेश्चन असला तरी कुठला रूल यूज करणार तुम्ही इथं, बरोबर बरोबर. इथं काय करणार आपण, बोर्ड मार्क्सचा रूल यूज करणार, ठीक आहे, लक्षात घ्या. बोर्ड मार्क्सचा काय करणार आपण इथं, रूल यूज करणार. आता कसा करायचं बघा, आता सिम्पली काय करायचं असं, स्टार्टिंगला बघा बोर्ड मार्क्स मध्ये काय राहतं, तुमचं डिव्हिजन राहतं, याच्यामध्ये डिव्हिजन नाहीये, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजे अगोदर आपल्या इथं काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल, ठीक आहे, ऍडिशन करावी लागेल. तर ऍडिशन कशी करता येईल बघा, आता काय आहे बघा, ऍडिशन काय, ते पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यांची ऍडिशन अगोदर करायची. म्हणजे बघा 7 + 9 + 100 करायचं, ओके. तर करूया आपण 17 + 9 + 100 - 4, ओके. बघा आता 100 + 17 तर 117 + 9 - 4, ओके. म्हणजे काय बघा, 17 + 9 126 - 4 जर केलं तर 126 - 4 येतं तुमचं किती इथं, 122, ओके. तर इथं तुमचं यायला पाहिजे 122, ठीक आहे. तर काय करायचं अगोदर, जे तुमचे रोमन न्युमरल्स आहेत त्यांना काय करायचं अगोदर, त्यांना आपण इंटरनॅशनल नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं अँड देन तुम्ही जसं जनरली बोर्ड मार्क सॉल्व्ह करता तसं सॉल्व्ह करायचं. सिम्पल होतं हे, सगळ्यांना समजलंय, समजले सगळ्यांना, ओके ओके ग्रेट, ठीक आहे. चला आता हे तर क्वेश्चन होता, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, पटकन सांगायचं सगळ्यांनी काय असेल, ठीक आहे. कॉमेंट मध्ये तुम्ही आन्सर करू शकता, ठीक आहे, पटकन सांगा काय असेल.
बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, आता एल म्हणजे काय राहतो, तुमचा 50 राहतो, सी म्हणजे तुमचा 100 राहतो, ओके, डी म्हणजे तुमचा 500 राहतो, आणि एम म्हणजे तुमचा 1000 राहतो. तुम्हाला विचारले की 500 तुम्ही रोमन मध्ये कसे लिहाल, तर ऑप्शन सी इज करेक्ट, बरोबर आहे. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. राईट, आता काय करायचं, अगोदर मला इथं सांगा, आता याला तुम्ही इंटरनॅशनल नंबर्स मध्ये कन्वर्ट करा, काय येईल? ओके ओके, अगोदर मला ओके, आय एक्स मीन्स व्हॉट? ओके, प्लस व्ही आय मीन्स, व्ही आय मीन्स इन टू आय आय मीन्स, बरोबर. तर हे आहे तुमचं, बघा हे काय तुमचं आय एक्स मीन्स तुमचं हे 9 आहे, प्लस व्ही आय मीन्स 6 आहे, एन टू काय तुमचं आय आय मीन्स 2. राईट, आता मला सांगा इथं आपल्याला बोर्डमाचा रूल यूज करावा लागेल. बोर्डमाचा रूल यूज केल्यानंतर बघा तुम्ही स्टार्टिंगला कोणतं ऑपरेशन कराल रे, विच ऑपरेशन डू यू परफॉर्म फर्स्ट? ओके, आता बराच बघा, का बघा जे आता ऍडिशन बघतात त्यांनी लक्ष द्या इथं बोर्ड मार्क्स मध्ये. बघा अगोदर डिव्हिजन आहे, डिव्हिजन नंतर तुमचं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आहे, देन सबट्रॅक्शन आहे. तर बोर्ड मार्क्स मध्ये बघा ना, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर आहे, कशाचं? तर या दोघांचं, बरोबर ना, या दोघांचं, कशाचं? 6 × 2 म्हणजे 12, म्हणजे 9 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 12, बरोबर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 12. राईट, 9 प्लस 12 किती येतं रे, 9 प्लस 12 येतं तुमचं 21, बरोबर. आता 21 ला मला सांगा तुम्ही रोमन न्यूमरल्स मध्ये कसे लिहाल रे? रोमन न्यूमरल्स मध्ये कसे लिहाल? ओके, तर याच्यामध्ये मी काय करणार, तर बघा 20 इज 21 म्हणजे 20 + 1, 20 कसं लिहितो रे आपण, 10 + 10 म्हणजे एक्स एक्स. ठीक आहे, आता 1 मीन्स आय, झालंय तुमचं, हे झालंय तुमचं 21. सो ऑप्शन सेकंड इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला आता अगोदर काय करा, याला तुम्ही इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये कन्वर्ट करा. काय करायचं तुम्हाला, इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, करा पटकन. ओके काव्य, काव्याचा आन्सर काय असेल बेटा? एक्स आय आय मीन्स व्हॉट? एक्स आय आय मीन्स व्हॉट? ओके, 12. राईट राईट, सिम्पल आहे बघा, आता सगळ्यात सिम्पल आहे. आता इथं बघा काय करायचं तुम्हाला, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे एक्स आय आय, एक्स म्हणजे 10, राईट साईडला आय आय मीन्स टू ऍड करायचं म्हणजे 12 प्लस एक्स आय आय, म्हणजे हे पण तुमचं 12 आहे, डिवाइड बाय आय व्ही, व्ही आहे विच्या लेफ्ट साईडला आय आहे, मीन्स 5 - 1 म्हणजे येतं तुमचं 4. आता इथे काय करायचं तुम्हाला, बोर्ड मार्कचा रूल यूज करायचं आहे. आता बोर्ड मार्कचा रूल यूज केला तर मला सांगा अगोदर तुम्ही काय सॉल्व्ह कराल रे इथं. काव्या, काय सॉल्व्ह कराल? ओके, ओके, ठीक आहे, ओके, चला लेट्स चेक. आता बघा याच्यामध्ये काय आहे,
आता कसं आहे माहिती आहे का, अगोदर तुम्ही काय करणार रे, अगोदर तुम्ही डिव्हिजन करणार, मीन्स 12 डिवाइड बाय 4, राईट, 12 डिवाइड बाय 4, 4 नंतर 12 ला डिवाइड केलं तर किती बघा, ठीक आहे, म्हणजे बघा तुमचं येतं 4 3 चा 12, 4 3 चा 12, बरं, 12 ला डिवाइड करा तुम्ही 4 ने, ठीक आहे, 4 3 चा 12, रिमाइंडर मध्ये 0 0, राईट सर, हे येईल तुमचं 12 प्लस, आणि 12 प्लस 4 म्हणजे काय, तुमचं हे 3 येतं, सॉरी डिवाइड येतं, 12 डिवाइड बाय 4 म्हणजे 3, राईट, म्हणजे 12 प्लस 3 म्हणजे 15. आता 15 ला तुम्ही रोमन न्यूमरल्स मध्ये कसं लिहिता रे, 15 म्हणजे 10 प्लस 5, 10 म्हणजे एक्स, ठीक आहे, 5 ऍड करावा लागतो म्हणजे राईट हँड साईडला, म्हणजे एक्स व्ही, सो ऑप्शन 3 इज करेक्ट, राईट, तर काय येतं, ऑप्शन 3 इज करेक्ट, ठीक आहे, चला हा सॉल्व्ह करा तोपर्यंत. येस काव्य, बरोबर आहे काव्य, हे सांगा दा, बाकीच्या सांगा, हे ओके ओके. आता मला सांगा यम मीन्स व्हॉट, ओके ग्रेट, यल मीन्स व्हॉट, ओके डी मीन्स व्हॉट, सी मीन्स व्हॉट, ओके आणि एक्सएल मीन्स व्हॉट, ओके ओके लेट्स स्टार्ट, ओके लेट्स सी. आता बघा, आता काय करायचं तुम्हाला, इथं इथं अगोदर याला इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये कन्वर्ट करायचं, ठीक आहे, इंटरनॅशनल ओके न्यूमरल्स मध्ये काय करायचं, याला कन्वर्ट करायचं, कसं करायचं बघा. आता काय आहे, यम अपॉन यल, यम इज व्हॉट, 1000, यम इज व्हॉट, 1000, सो 1000 अपॉन यल, यल मीन्स 50, ओके, एन टू d minus c, d means what, 500 minus c means 100 upon xl, x means what, x means what, xl, sorry xl hai na, xl means what, 40, okay, l means 50, tacha left hand side la x ahe, mhanje 50 minus 10 mhanje 40, l tumcho 40, right, आता सिम्प्लिफाय करा, कसं सिम्प्लिफाय करायचं, तर जे काय तुम्हाला कट करता येईल ते कट करायचं, फॉर एक्झाम्पल बघा, दिस झिरो गेट कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे राहते फक्त 100 अपॉन 5 n 2 500 मायनस 100, मी जे तुमचं 400 अपॉन 40, ओके, सो दिस झिरो and this zero get cancel, आता आपल्याकडे काय राहिले बघा, आता आपल्याकडे राहिले 100 अपॉन 5 n 2 40 अपॉन 4, राईट, आता बघा काय करू, अगोदर आता डिव्हिजन करू इथं आपण अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल, राईट, सो बघा 100 डिवाइड बाय 5 काय येत रे, 100 डिवाइड बाय 5, बघा 5 1 चा 5 5 2 चा 10, 5 2 चा 10, रिमाइंडर मध्ये 0 0 हा 0 राहिला, इथे देऊन टाका, झालं तुमचं 20, बरोबर आहे, म्हणजे हे तर तुमचं आता 20 n 2 40 upon 4, बरोबर आहे, आता बघा 4 1 चा 4, राईट, ह्या 0 0 देऊन टाकायचं, 10 झाले, म्हणजे आलं तुमचं 10, कारण 4 10 चा 40, राईट, म्हणजे येतो तुमचं 10, बरोबर आहे, म्हणजे आता 20 n 2 10 म्हणजे तुमचं 200, राईट, सो आता 200 ला तुम्ही मला सांगा रोमन न्यूमरल्स मध्ये कसं लिहाल रे, राईट काव्या, काव्याचं आन्सर आले, तर मला सांगा आता इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये कसं लिहाल, हो कोणता बेटा,
ओके सांगतो ठीक आहे. तर काय येईल आन्सर? सी सी. बरोबर आहे सी सी. बघा कसं, अरे याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, सिम्पली बघायचं इथं आपल्याला काय आता काय करायचं, इथं जसं तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तसं ठेवायचं आहे. आता एम म्हणजे काय असतो रे, एम म्हणजे तुमचा असतो थाउजंड. थाउजंड इथं लिहा. रियल मीन्स वॉट? फिफ्टी. तर फिफ्टी इथं लिहा. एन टू आहे, एन टू लिहा. डी मायनस सी, डी मीन्स काय असतं तुमचं 500 मायनस 100. एक्सएल मीन्स काय असेल तुमचं 40. बरोबर आहे. मग आता याला तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करा ठीक आहे. दिस झिरो गेट कॅन्सल राहील तुमचं. आपल्याकडे 100 अपॉन 5 एन टू ठीक आहे. बघा 500 मायनस 100 हे तुमचं 400 अपॉन 40 ओके. दिस झिरो गेट कॅन्सल. आता आपल्याकडे काय राहिलं रे, आपल्याकडे राहिलं फक्त 100 अपॉन 5 इन टू 40 अपॉन 4 ठीक आहे. 5 न 100 ला डिवाइड करा आणि तो 4 ने 40 ला डिवाइड करा. काय येतं रे? तर बघा 5 ने जर 100 डिवाइड केलं तर 20 येतं आणि 40 ला जर 4 डिवाइड केलं तर 10 येतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय राहतं तुमचं 200 येतं. बरोबर आहे. मग 200 ला आपण रोमन न्यूमरल्स मध्ये कसं लिहितो रे, याच्यामध्ये लिहितोय आपण सी सी. कारण 200 मीन्स 100 प्लस 100. सो आपल्याकडे 100 साठी सी आहे, तो सी सी. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. सिंपल आहे ठीक आहे. चला हा घ्या क्वेश्चन. काय असेल? ओके येस बेटा. ओके ओके लेट्स सी. चला बघूया काय ऑप्शन आपलं ते बरोबर असेल ते. आता क्वेश्चन काय विचारलं बघा, सिंपल आहे. क्वेश्चन काय विचारला की हाऊ मेनी आर्स आफ्टर एक्स आय. एक्स आय मीन्स काय? 11. 11 नंतर. बरोबर आहे. विल द क्लॉक शो आय व्ही मीन्स 4. म्हणजे काय विचारलाय, 11 नंतर किती तासांनी 4 वाजतील? सिंपल आहे. हाऊ मेनी आर्स आफ्टर द 11 विल द क्लॉक शो 4. म्हणजे 11 नंतर किती तासांनी 4 वाजतील? तर सिंपल आहे ना ठीक आहे. आता तुम्हाला बघा, 12 नंतर 4 कधी वाजतील? 4 घंट्यानंतर ठीक आहे, आफ्टर द 4 आवर्स ठीक आहे. आणि 11 नंतर 12 कधी? आफ्टर द 1 आवर्स. म्हणजे 4 आवर्स आणि हे 1 आवर म्हणजे आफ्टर द 5 आवर्स राईट. आफ्टर द 5 आवर्स ठीक आहे. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. सिंपल आहे. याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला की 11 नंतर किती तासांनी 4 वाजतील? सिंपल आहे ठीक आहे. 5, तर 5 मीन्स काय? व्ही. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. चला हा क्वेश्चन घ्या. रीड करा आणि मला सांगा. ओके ओके काव्या. ओके ऑप्शन नंबर 3 ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. बघा ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट. काय विचारलंय आता इथं क्वेश्चन मध्ये? देअर आर चेअर्स फ्रॉम द नंबर एक्स एक्स व्ही आय आय टू एल एक्स व्ही आय. तर मला सांगा ते जे रोमन न्यूमरल्स आहे ते इंटरनॅशनल नंबर्स मध्ये काय होतील रे? ओके ग्रेट. ओके ग्रेट ठीक आहे. खूप छान. ओके ठीक आहे. आता आन्सर काय आलंय तुमचं? आन्सर काय आलंय?
ओके ग्रेट ग्रेट. बघा आता हाव बघा आता 40 आन्सर कसं येतं. ठीक आहे आता बघा इथं 40 आन्सर आपलं नेमकं कसं येईल. ठीक आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळतं ते लक्षात घ्यायचं आहे. आता आता काय करायचं बघा, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय ते समजून घ्या. देअर आर चेअर्स फ्रॉम नंबर एक्स एक्स व्ही आय आय. तर एक्स एक्स मीन्स 20, व्ही मीन्स 25, आय आय मीन्स 27. बरोबर आहे, म्हणजे ते झालं तुमचं 27 राईट. म्हणजे हे झालं तुमचं बघा 27 ओके. एल एक्स व्ही आय, एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10 म्हणजे 65 ओके 66 ओके. हे झालं तुमचं 66. आता क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं ते समजून घ्या आता. बरोबर आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आता आपलं क्वेश्चन काय सांगितलंय ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय सांगितलंय ते इम्पॉर्टंट आहे. आता क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलंय ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन मध्ये सांगितलंय की देर आर चेअर्स फ्रॉम द नंबर, म्हणजे चेअरचा नंबर जो आहे ना 27 पासून ते 66 पर्यंत आहे. इन द रो ऍट अन ऑडिटोरियम, म्हणजे एका ऑडिटोरियम मध्ये. ठीक आहे, एका ऑडिटोरियम मध्ये राईट, जो काय ऑडिटोरियम आहे त्या ऑडिटोरियम मध्ये काय आहे 27 पासून ते 66 पर्यंत चेअर्स आहेत. आपल्याला सांगायचं आहे की हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन दॅट रो. म्हणजे बघा तुम्हाला बघा 27 पासून ते 66 नंबर पर्यंत चेअर आहे. म्हणजे बघा इथं एक चेअर आहे तुमची आणि अशा इन बिटवीन चेअर आहेत काही आणि तुमची 66 नंबर चेअर आहे. तुम्हाला चेअर काउंट करायच्या आहेत, मग चेअर काउंट करताना तुम्ही काय करणार आहे की 27 नंबरची सुद्धा काउंट करणार ओके आणि 66 नंबरची सुद्धा काउंट करणार. बरोबर आहे, तुम्ही काय करणार 27 नंबरची पण काउंट करणार आणि 26 नंबरची पण काउंट करणार. बरोबर, मग आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा जे अगोदरच्या जे नंबर्स आहेत ते सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. ठीक आहे, मग आता 27 च्या अगोदर काय नंबर आहे तर 26, मग काय करायचं 66 मधून 26 सबट्रॅक्ट करा ओके. 6 - 6 = 0, 6 - 2 = 4, आन्सर आलं 40. ठीक आहे, म्हणजे असा जर क्वेश्चन आला तर लक्षात घ्यायचं तुम्हाला 27 मधून 66 सबट्रॅक्ट करायचं नाही आहे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी काय करतील 66 - 27 असं करतील. असं जर केलं तर तुमचं 39 येतं. 39 रॉंग आन्सर आहे. का रॉंग आन्सर आहे, कारण असं जर आपण केलं तर आपण 27 नंबरची चेअर आपण त्याच्यामध्ये काउंट करत नाही आणि ती आपल्याला काउंट करावी लागते ना. कारण तुम्हाला काय सांगितलं की 27 नंबर पासून ते 66 नंबर पर्यंत चेअर आहेत, तुम्हाला ते काउंट करायचं आहे सिम्पली. मग आपण 27 ला पण काउंट करणार ऍज अ वन राईट. मग अशा वेळेस काय करायचं 27 च्या अगोदर किती नंबर राहिले तर 26 ते तुम्ही सबट्रॅक्ट करायचं 66 मधून. तर 66 मधून तुम्हाला 26 सबट्रॅक्ट करायचा राहतो, आन्सर येतो 40. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ओके. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. तर असं प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं रे, सॉल्व्ह करायचं असतं. असू द्या, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, सॉल्व्ह करा पटकन. ऑप्शन ओके ओके, मला सांगा आता एक्स आय व्ही मीन्स व्हॉट. ओके 40 ओके, अँड सी मीन्स व्हॉट. एक्स एक्स आय मीन्स व्हॉट. एक्स एक्स आय व्ही मीन्स ओके and vii means okay 7 theek hai. mag ata tumhala board math rule use karav lagel ka, okay aaj tumhala kay karayche to board math rule use karayche ahe right. let's see how. राईट,
लेट सी हाव कशाप्रकारे तुम्हाला बोर्ड मास्टर यूज करता येईल ते बघा. आता काय करायचं इथं बघा, एक्स वी आय, एक्स मीन्स व्हॉट, एक्स मीन्स 10 आणि 4 म्हणजे 14, प्लस सी मीन्स 100, मायनस एक्स एक्स आय, एक्स एक्स आय मीन्स व्हॉट, तर तुमचं 21, राईट, प्लस वी आय आय मीन्स 7. ओके, आता काय करायचं इथं, तर बोर्ड मास मध्ये बघा अगोदर आपण काय करतो रे, ऍडिशन करतो, देन सबट्रॅक्शन. तर अगोदर ऍडिशन करून घ्या पॉझिटिव्ह नंबरची. पॉझिटिव्ह नंबर कोणता आहे, 14 पॉझिटिव्ह आहे, 100 पॉझिटिव्ह आहे अँड 7 पॉझिटिव्ह आहे, राईट. राईट, 100 पॉझिटिव्ह आहे, 14 पॉझिटिव्ह अँड 7 पॉझिटिव्ह आहे. ओके, बघा आता आता काय करायचं, यांची ऍडिशन अगोदर करून घेऊ आपण. बघा 14 प्लस 100, 114 प्लस 7, राईट, बरोबर आहे ना, हा, प्लस 7 मायनस 21. तर हे काय येतं बघा, 114 प्लस 7 तर 121 मायनस 21 मीन्स येतं तुमचं हे आता 100. ओके, 100 आलंय का तुमचं हे सांगा बरं, आलंय हे. ओके, पण आन्सर हे चालेल ना, हा चालते ना, मग चालते ना, ठीक आहे. चला, श्रेयसच काय आलंय, टू हंड्रेड, हा बघा करेक्ट आन्सर आहे आपलं 100, ठीक आहे. कसं, हा बघा आता कसं दे, आता काय करायचं बघा, कसं करायचं इथं बघायचं, काय करायचं अगोदर, हे जे रोमन न्यूमरल्स मध्ये आहे याला काय करायचं आपण इंटरनॅशनल नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं. जसं की एक्स आय व्ही मीन्स तुमचं 14 येतं, सी म्हणजे 100 राहतं, मायनस एक्स एक्स आय मीन्स तुमचं 21, प्लस व्ही आय आय मीन्स 7, राईट. आता काय करायचं, सिम्पली जे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यांची ऍडिशन करायची. तर बघा हे तुमचा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, बरोबर. ज्याच्या समोर मायनसचं साईन नाही ते पॉझिटिव्ह नंबर असतात, बरोबर आहे. मग पॉझिटिव्ह नंबरची ऍडिशन अगोदर करायची, बरोबर आहे. 100 प्लस 14, 114 प्लस 7 तर येतं तुमचं 121 मायनस 21 म्हणजे येतं तुमचं 100, राईट. सो ऑप्शन 2 इज करेक्ट, ठीक आहे. चला हे घ्या, M is what, D is what and L is what. Okay. Okay, great. Okay. Great. चला ग्रेट, खूप छान. आता लक्ष द्या इथं, आता काव्या तुझं पण आन्सर आलं पाहिजे. बघा आता एम मायनस डी डिवाइड बाय एल, राईट. सो बघा आता इथं एम मायनस डी डिवाइड बाय एल, एम मीन्स काय राहतं तुमचं 1000, मायनस डी मीन्स व्हॉट, डी मीन्स व्हॉट, तर डी म्हणजे तुमचं येतं 500, राईट. डिवाइड बाय एल, एल मीन्स व्हॉट, 50, राईट.
हे तुमचं 50 येतं, राईट. आता काय करायचं बघा, एक मिनिट, लाईट गेली आहे, एक मिनिट. एक मिनिट हा, लाईट गेली आहे, थांबा मला चालू करू द्या एकदा लाईट वगैरे. ओके चला, हा मग आता काय करायचं इथं, तर आपलं काय आहे तुम्हाला माहित आहे, बोर्ड मागचा रूल. बोर्ड मागचा रूल इथे युज करायचा आहे. बोर्ड मागचा रूल कधी युज करायचा, ज्यावेळेस एकाच इक्वेशन मध्ये दोन ऑपरेशन असतात, एकाच इक्वेशन मध्ये एकाच गणितामध्ये मोर दॅन वन ऑपरेशन असतात, मोर दॅन वन ऑपरेशन असतात, राईट, मोर दॅन वन ऑपरेशन असतात. त्याला काय करायचंय, आपण बोर्ड मासचा युज करतोय. आता बोर्ड मास मध्ये काय आहे तर बघा, अगोदर डिव्हिजन आहे, देन मल्टिप्लिकेशन आहे, देन ऍडिशन आहे, देन सबट्रॅक्शन आहे. म्हणजे अगोदर काय करायचं आपल्याला इथं, डिव्हिजन कशाचं, 500 डिवाइड बाय 50 करा, डिवाइड किती येत ते बघा. ठीक आहे, 500 डिवाइड बाय 50, तर बघा दिस झिरो गेट कॅन्सल. काय राहिले तुमच्याकडे आता, 5 ओके आणि इथं 50. 5 ने 50 डिवाइड करा, 5 10 चा 50 येतो, सगळ्यांनाच माहित आहे. रिमाइंडर मध्ये 0 0, म्हणजे आता तुमच्याकडे काय राहिलंय, तुमच्याकडे राहिलंय इथं 1000 - 10, कारण याचं आन्सर आलंय तुमचं 10, कारण जर 500 ला जर 50 डिवाइड केलं तर आन्सर येतं 10, राईट. सो आता 1000 मधून 10 जर सबट्रॅक्ट केलं तर 990 येतं, राईट. हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. किती जणांचं हे आन्सर आलं रे, ओके आता येईल बेटा आवाज. हा आले का हे आन्सर, ओके ओके ग्रेट, ठीक आहे. चला आता समोरचं देतोय, हा चला हे घ्या. पटकन घ्यानंतर तुमचे जे होमवर्कचे क्वेश्चन होते ते पण आपल्याला घ्यायचे आहे. सांगा काय सांगितलं, राईट द सी डी एल एम इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके ओके ऑप्शन ओके लेट्स सी ओके बघूया ओके बघूया ठीक आहे लेट्स सी. आता बघा काय करायचं तुम्हाला, इथं काय सांगितलंय, डिसेंडिंग ऑर्डर. सो व्हॉट इज मीन बाय द डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डरचा अर्थ होतो उतरता क्रम, बरोबर आहे. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स व्हॉट, उतरता क्रम. डिक्रीजिंग ऑर्डर, बरोबर आहे. डी मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर, राईट. डी मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय आहे, की स्टार्टिंगला आपण काय करतोय, ग्रेटर नंबर युज करतो. स्टार्टिंगला काय करतोय आपण, ग्रेटर नंबर युज करतो. स्टार्टिंगला काय करतो आपण, ग्रेटर नंबर युज करतो, राईट. मग ग्रेटर नंबर कसा, आता याच्यामध्ये बघा एम आहे, तर एम मीन्स काय असतं तुमचं, 1000, राईट. एल मीन्स 50, डी मीन्स तुमचं 500, सी मीन्स 100. तर आता काय करतो आपण इथं, उतरता क्रम मीन्स डिसेंडिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. मग आता काय करणार आपण, स्टार्टिंगला ग्रेटर लेटर लिहिणार, राईट, दॅट इज एम. देन काय करणार, स्मॉलर वन दॅट इज डी, देन स्मॉलर वन, देन सी, अँड देन फायनली एल. सो दिस इज युअर डिक्रीजिंग ऑर्डर,
ओके एम डी सी एल, सो ऑप्शन वन इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके टेल मी द आंसर. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हाट इज द एक्स एट एक्स आय एक्स. ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आहे एक्स 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 म्हणजे 30 बरोबर आहे. हे 30 आणि आय एक्स मीन्स 9 मी झालो तुमचं 39 प्लस व्ही आय 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 व्ही आय 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 मीन्स हे तुमचं इथं 8 बरोबर आहे. म्हणजे येतं तुमचं इथं 47 ठीक आहे. सिंपल आहे, आहे ना सिंपल. आले सगळ्यांचं हेच, आले सगळ्यांचं हेच. ओके ग्रेट. चला हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, तुमचे डाऊट जर आज झाले नाही तर आपण उद्या घेऊ, कारण हे क्वेश्चन आपले बाकी आहेत आपले. हे घ्या चला. ओके सिम्प्लिफाय करायचं आहे. एम एम मीन्स काय राहतं तुमचं 1000, डी मीन्स 500 एंड 2, एम मीन्स 1000 अपॉन एल मीन्स 50. आता काय करायचं, 0 0 अगोदर इथं कॅन्सल करून घ्या. ओके दिस 0 दिस 0 दिस 0 दिस 0 गेट कॅन्सल करायला 10 अपॉन 5 एंड 2. आता बघा दिस 0 गेट कॅन्सल करायला 100 अपॉन 5. आता काय करा, आता डिवाइड करा. ओके 5 ने जर 10 ला डिवाइड केलं तर काय येतं रे, 5 ने जर 10 ला डिवाइड केलं तर 2 येतं बरोबर आहे एंड 2. आणि 100 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 20 येतं. ओके 2 इंटू 20 मीन्स 40. ओके सो 40 ला आपण कसं लिहिणार, रोमन न्यूमरल्स मध्ये 40 काय असतं तुम्हाला माहित आहे, तर आपण तिथं 4 टाइम एक्स 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 नाही लिहिणार, कारण आपण कुठलाही सिमिलर लेटर मोर दॅन 3 टाइम्स म्हणजे मॅक्झिमम 3 टाइम्स आपण लिहू शकतो राईट. सो इथे येणार तुमचं एल आणि एक्स म्हणजे एक्सएल राईट, एक्सएल ठीक आहे. चला चला आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ऍज अ होमवर्क, स्क्रीनशॉट काढून घ्या ऍज अ होमवर्क. घेतलाय ओके हा गया ओके ओके हा वाला का ओके ठीक आहे. हा आपण सोडून घेऊया बघा. आता लगेच देतो ना बघा. आता सिंपल आहे काय, डी डी मीन्स व्हॉट 500 अपॉन एम मीन्स 1000 इन टू सी मीन्स 100. ओके सो आता काय होणार, आता इथं तर इथं काय तुमचं 500 इन टू 100 अपॉन 1000 राईट. एक मिनिट आता बघा काय होईल, दिस 0 दिस 0 गेट कॅन्सल, दिस 0 दिस 0 गेट कॅन्सल, दिस 0 अँड दिस 0 गेट कॅन्सल. राहिले काय तुमच्याकडे फक्त आता 50. काय राहिलंय 50, मग 50 काय येईल आन्सर इथं बघा. आता सी डी म्हणजे हे काय झालं, डी मीन्स तुमचं 5000, सी मीन्स हे झालं तुमचं सॉरी 500 अँड डी मीन्स सी मीन्स 100 म्हणजे हे झालं तुमचं 400. हे नसणार म्हणजे 50 मायनस 100 येतं म्हणजे तुमचं मायनस 50 येतं. हे नाही होऊ शकत. सी मायनस एल
सी मीन्स 100, 100 मायनस 50 किती होतं, 100 मायनस 50 50 होतं ना, राईट? सो ऑप्शन सी इज करेक्ट. आता बघा, आता बघा, सी एल असं हे आपण लिहित नसतो, राईट? हो हो आहे. हो चालेल चालेल. चला बघा, इथं काय सांगितलंय बघा, हा पण सिंपल आहे. काय म्हणलं, 2 1/4,000, ठीक आहे, 2 1/4,000, 2 1/4,000, बघा, 2 1/4,000 स्टुडंट स्टडी इन द गुरु स्मृती विद्यालया, एक्सप्रेस द नंबर इन इंटरनॅशनल नंबर्स, 2 1/4,000. आता बघा, क्वार्टरचा अर्थ काय होतो, क्वार्टर, क्वार्टरचा अर्थ काय होतो, फोर्थ पार्ट, राईट? थाउजंडचा फोर्थ पार्ट काय असतो रे, थाउजंडचा फोर्थ पार्ट काय आहे, 250 क्वार्टर, थाउजंडचा फोर्थ पार्ट, राईट? मग 2000 म्हणलेला आहे, सो 2000 बरोबर 2250, राईट? हे अशा प्रकारे तुम्हाला नंबर मध्ये येईल ते. आणि कुठल्या नंबर, इंटरनॅशनल न्युमरल्स म्हणलेलं आहे, तर हे जर बघितलं तरी तुमचं काय देवनागिरी न्युमरल्स आहे, नाही चालणार, राईट? तर हे पण नाही चालणार, हे तुमचं 22,000 आहे, नाही चालणार. सो ऑप्शन डी इज करेक्ट, राईट? चला लास्ट घ्या, आता होमवर्क घ्या, हे एक शेवटचा होमवर्क करा, आणि ग्रुपमध्ये मी पाठवतो दुसरा. कोणतं, ओके ठीक आहे, ते आता ओके ठीक आहे, हे आता एक ओके, आता हे एक होमवर्क घ्या, ठीक आहे, यस, एक्झिट करून द्या. ओके आता ओके ठीक आहे, असू द्या, वेट करा आता बघा. ओके ओके ठीक आहे, आता एक काम करा, आता तुमचे जे आपले क्वेश्चन आहेत, आता कुठला क्वेश्चन म्हणले होते आपण ते, एक मिनिटं मी ते ओपन करतोय आपलं PDF, वेट करा. वेट वेट वेट, मला ओके हा नाही, कसं आहे माहिती का, त्याच्यामध्ये बरं चुकीचं म्हणू शकतं, ठीक आहे, चुकीचं असेल तर ओके बघूया, थांबा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 चा क्वेश्चन हा आहे ना, सी डी एल एक्स व्ही अँड डी सी सी सी, बरोबर? ओके मग काय विचारले, ओके बघा, व्हॉट इज द ऍडिंग, सी बी एल एक्स व्ही आहे, बरोबर आहे, असं आहे, प्लस आहे, प्लस म्हणजे ऍडिंग डी सी सी सी, ओके. आता मला सांगा, सी डी एल एक्स व्ही हे काय होतं रे, आणि डी सी सी मीन्स काय होते, ओके. आता बघा याच्यामध्ये काय माहिती का, हे थोडीशी त्यांनी मिस्टेक दिलेली आहे, ठीक आहे, कसं तर बघा, सी डी म्हणजे तुमचं होतं 400, ठीक आहे, हे 400, एल मीन्स काय होतं तुमचं 50, ठीक आहे, हे तुमचं हा 50 आहे, आणि त्यानंतर हे आहे तुमचं बघा, इथं जर बघितलं तर सी डी हा बरोबर आहे, काही नाही त्याच्यामध्ये, बघा सी डी मीन्स तुमचे 400, 450, 465, राईट? ओके ओके ठीक आहे, असू द्या, ऑप्शन मध्ये काही मिस्टेक असू शकते. त्यानंतर डी सी सी, डी मीन्स तुमचं असतं 500, आणि तुमचं 300 मीन्स तुमचं इथं 800, राईट? तर ऍडिशन, ऍडिशन किती तुमची इथं
1265, राईट? तुमचं काय? हां, 1265. मग आता कसं करणार तुम्ही? तर बघा, 1000 साठी काय करणार तुम्ही? एम, बरोबर आहे, ओके, एम यूज करणार. आणि त्यानंतर मग मला सांगा, 200 साठी काय यूज करणार? डबल सी. त्यानंतर 50 साठी एल, ठीक आहे. 65 साठी तुमचं एक्स आणि व्ही, हे असं यायला पाहिजे, ठीक आहे. हां, आता ते हे यायला पाहिजे, पण आता ते तुमच्या म्हणजे ऑप्शन मध्ये नसेल तर त्याला सोडून द्या, ठीक आहे. ऑप्शन मध्ये नसेल तर त्याला सोडून द्या, ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करा, ऑप्शन कडे लक्ष देऊ नका. ऑप्शन मध्ये काही त्याच्यामध्ये मिस्टेक असू शकतात, ठीक आहे. चला, नंतरचा कुठला आहे तुमचा? ओके, वेट, 9th, 10th and 11th. ओके, 11,000 चा आहे ना. 1000 साठी काय? व्हॉट इज द रोमन न्यूमरल्स फॉर 1000, राईट? 1000 साठी एम. ओके, वेट, एक काम करा, तुमचे जे काही क्वेश्चन तुम्हाला समजले नाही